काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या माध्यमातून राहुल गांधींची तुलना प्रभू श्री रामचंद्रांशी करण्याचा मूर्खपणाचा प्रयत्न झाला, आपण सगळ्यांनी तो बघितला। प्रभू श्री रामचंद्र हा आमच्या अस्मितेचा विषय आहे, तमाम हिंदू समाजाच्या भावनांचा विषय आहे, आणि फक्त हिंदू समाजाचा नाही तर तमाम हिंदुस्तानच्या आस्थेचा विषय आहे, आणि त्यामुळे प्रभू रामचंद्रांची तुलना ही कोणाशीच होऊ शकत नाही। आणि अशा वेळेला राहुल गांधींसारखं व्यक्तिमत्व ज्यांनी एक हास्यवीर विनोदवीर म्हणून स्वतःची प्रतिमा करून घेतलेली आहे, जे काहीही बोलले तरी विनोद तयार होतो अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व, नॅशनल हेराल्ड भ्रष्टाचार प्रकरणामध्ये जामिनावर बाहेर असलेले हे राहुल गांधी, यांची तुलना तुम्ही आमच्या अस्मिता असणाऱ्या प्रभू श्री रामचंद्राबरोबर करता? हा नालायकपणा करता? हा माथेफिरूपणा भारतीय जनता पार्टी कदापि सहन करणार नाही। आम्ही याचा निषेध तर करतोच, पण त्याचबरोबरीनं मागणी करतो की काँग्रेस पक्षाने त्वरित या विषयाची माफी मागितली पाहिजे, आणि आमच्या भावना, हिंदूंच्या भावना, हिंदुस्तानच्या भावना याच्याशी खेळण्याचा प्रयत्न काँग्रेसने करता कामा नये, ही चेतावणी सुद्धा या निमित्ताने देतो। एकेकाळी प्रभू श्री रामचंद्रांचं अस्तित्व नाकारणारी ही काँग्रेसची पिलावळ, सुप्रीम कोर्टामध्ये तसं अफिडेव्हिट सादर करणारी ही काँग्रेसची पिलावळ, आज हिंदू समाज एकवटतोय हे पाहून राजकारण म्हणून हिंदूंच्या अस्मितेचा विषय असणाऱ्या रामचंद्रांचा उल्लेख त्या ठिकाणी करताय, आणि त्यामुळे हे हिंदू समाजाला कळून चुकलेलं आहे। आज या पद्धतीनं सलमान खुर्शीद यांनी हिंदू विचारांची तुलना ही बोको हराम किंवा आयसिस सारख्या मुस्लिम धर्मांध आतंकवादी संघटनांची करण्याचा प्रयत्न त्यांच्या पुस्तकातून केलेला आहे। असे हे सलमान खुर्शीद सारखी मंडळी आम्ही काँग्रेस नेतृत्वाच्या किती जवळ आहोत, किती लाळघोटेपणा करू शकतो याची चढावड या काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये लागलेली आहे। आमची चेतावणी आहे की सलमान खुर्शीद सारख्या व्यक्तींनी वेळीच आपलं डोकं ठिकाणावर आणावं, नाहीतर महाराष्ट्रात तुम्हाला फिरायला तर बंदी करूच, पण याचं एक उग्र रूप संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात आपल्याला बघायला मिळेल, आणि त्यामुळे काँग्रेसने त्वरित या विषयाची माफी मागितली पाहिजे, ही मागणी आम्ही या निमित्तानं करतो।